नमस्कार, माझे नाव प्रियंका पाटील। मी पुणे महाराष्ट्र इथे राहते। मी बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 2018 पूर्ण केले। कंपनीमध्ये जॉब मिळावा म्हणून मी प्रयत्न केला, पण मला जॉब मिळाला नाही। तर मी जॉब इंटर्नशिप करण्याचं ठरवलं। तेव्हा मी इविजनबद्दल ऐकलं। इविजन जॉईन केल्यावर मला कोर टेक्नॉलॉजीचा अनुभव आला, जसे सिसेने राउटिंग अँड स्विचिंग, विंडोज ॲडमिनिस्ट्रेटर। इथे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे शिक्षक आहेत, जसे राहुल सर, रोशन सर, रोशित सर। विंडोज ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये मी बरेच टॉपिक शिकले, जसे प्रिंटरचं इन्स्टॉलेशन्स, कॉन्फिग्रेशन्स, लॅनमध्ये फोल्डर कसं शेअर करता, OS मधल्या अडचणी आणि त्याचं सोल्युशन, आणि नवीन यूजर कसं तयार करायचं, विंडोजच्या इन्स्टॉलेशन्स, आउटलुक बॅकअप सॉल्व कसं करतात, RDP डिव्हाइस मॅनेजमेंट, डिस्क मॅनेजमेंट कसं करता, अजून बरेच काही मी शिकले। सेने राउटिंग अँड स्विचिंगमध्ये मी बेसिक्स ऑफ नेटवर्किंग, बेसिक ऑफ IP ॲड्रेसिंग, डिफरंट टाईप्स ऑफ केबल, स्टॅटिक अँड डायनॅमिक कॉन्फिग्रेशन। डायनॅमिक कॉन्फिग्रेशन उदाहरणार्थ RIP, OSPF, ERGRP, DHCP कॉन्फिग्रेशन, टेलनेट, SSH, सबनेटिंग, VLSM, नेट, ॲक्सेस कंट्रोल लिस्ट इत्यादी मी शिकले। त्यासोबतच प्रत्येक टॉपिकचे प्रॅक्टिकल आम्ही केले आहे। त्यासोबत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मॉक इंटरव्ह्यू आणि PPT प्रेझेंटेशन होत, त्यामुळे मला कॉन्फिडन्स तर वाढलाच, शिवाय टेक्निकल स्किलमध्येही वाढ झाली। मला आता वाटत आहे की मी खरा इंटरव्ह्यूमध्ये ज्ञान दाखवण्यास तत्पर आहे। आता मी कंपनीमध्ये काम करण्यास तयार आहे। आता मी म्हणू शकते की मी पहिल्या प्रयत्नात इंटरव्ह्यू क्रॅक करेन।